हेलो फ्रेंड्स, वेलकम टू रुचकर पकवान। आज आपण बनवतो आहे स्पायसी टेस्टी टोमॅटो सार। तर इथे पाहू शकता मी इथे घेतलेला आहे लाल लाल टोमॅटोज, मीडियम साईजचे आहेत, फार मोठे नाही आहेत। दोन टोमॅटोज घेतले आहेत मी मार्केटमध्ये, आता खूप छान लाल टोमॅटोज अवेलेबल होतात। तर आज आपण साधा सरळ पण तितकाच टेस्टी स्पायसी टोमॅटोचा सार बनवणार आहोत। ह्याला टोमॅटो सूप पण म्हणतात। हे पाहू शकता मी इथे थोडंसं आहे, एक टोमॅटो मी चॉप करून घेतलेला आहे। हा टोमॅटो मी वाटणात यूज करणार आहे। इथे मी घेतलेला आहे अर्धी वाटी ओलं खोबरं घेतलेलं आहे आणि हा एक टोमॅटो मी या खोबऱ्यासोबत वाटण बनवणार आहे। आणि हा छोटासा टोमॅटो घेतला आहे मी, थोडासा, एकाहून कमी आहे। इथे चिंच घेतली आहे, थोडासा कांदा घेतलेला आहे, अद्रक लसूण आणि इथे घेतलेला आहे मी कोथिंबिरीचे देठ आणि हा कढीपत्ता। इथे थोडासा कांदा घेतला आहे फोडणीसाठी बारीक चिरून। तर आता मी याचं एक वाटण बनवणार आहे। हा एक जो टोमॅटो आहे तो ह्या वाटणामध्ये, इथे एक मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे छोटं, त्यामध्ये मी हे ओलं खोबरं, हा एक बारीक चिरलेला टोमॅटो, त्याबरोबरच ह्याच्यामध्ये घालून घेते। थोडीशी चिंच घेतली आहे, चिंचेमुळे खूप छान चव येते, आंबट गोड अशी। थोडासा कांदा जास्त यूज करायचा नाही आहे, थोडासा वाटणामध्ये। हे अद्रक घेतला आहे थोडासा लसूण दोन तीन पाकळ्याच घेतलेले आहेत आणि अद्रकही तेवढा आणि थोडेसे कोथिंबिरीचे देठ। तर हे आपण सगळं एकत्र करून ह्याचं वाटण बनवून घेणार आहोत, मिक्सरला ग्राइंड करून घेणार आहोत। ह्याच्यात 4 ते 5 कढीपत्त्याची पानंही टाकते मी। हे पहा, ह्याच्यामध्ये कढीपत्त्याची पानं घालायची आहेत। आता हे जे बाकीचं साहित्य दिसतंय ते आपण फोडणीसाठी यूज करणार आहोत सार बनवताना। तर आधी ह्याची आपण पेस्ट बनवून घेऊया। ही पहा, मी इथे छान पेस्ट बनवून घेतली आहे। एकदम बारीकसर नाही वाटायचं आहे, थोडंसं जाडसरच ठेवायचं आहे। आता ह्याच्यामध्ये आपण अगोदर मसाले ॲड करून घेऊया। इथे मी 1/2 टीस्पून हळद घेतलेली आहे आणि लाल तिखट घालणार आहोत। लाल तिखट तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता। मी इथे 1 टीस्पून आणि अजून थोडंसं म्हणजे 1.5 टीस्पून यूज केलेलं आहे। आता हे एकदा पुन्हा आपण मिक्सरवर फिरवून घेणार आहोत, छान त्याची पेस्ट बनवून घेणार आहोत। हे पहा किती छान पेस्ट झालेली आहे, कलर पाहू शकता वाटणाचा किती छान आलेला आहे। एकदम पेस्ट म्हणजे नाही करायची आहे, थोडंसं जाडसरच ठेवायचं आहे। इथे आता मी एक भांडं घेतलेलं आहे, गॅसवर ठेवून घेते। आता ह्याच्यामध्ये आपण टोमॅटो सार बनवून घेऊया। गरम होऊ द्यायचं आहे भांडं आणि त्यानंतर आपण त्याच्यामध्ये तेल ॲड करणार आहोत। तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकनवरही क्लिक करा, जेणेकरून नवनवीन रेसिपीचे अपडेट तुम्हाला येत राहतील। आता मी ह्याच्यामध्ये तेल ॲड करून घेते, तेल जास्त नाही घालायचं आपल्याला। इथे मी 2 टेबलस्पून ॲड केलेलं आहे आणि अजून थोडंसं। तर यामध्ये आता आपण घालून घेऊया हिंग, तेलावर छान असा हिंग घातला की त्याचा खूप छान फ्लेवर येतो, म्हणजे फोडणीत आपण जो वापरतो तो खूप छान फ्लेवर येतो त्याने। हे पहा, मी हिंग घालून घेते थोडासा तेलावर आणि ह्याच्यावर आपण ॲड करणार आहोत 1/2 टीस्पून मोहरी आणि जिरं। थोडंच घालायचं आहे आणि छान मोहरी छान तडतडू द्यायची आहे, जिरं पण छान फुलू द्यायचं आहे तेलावर, त्यानंतरच आपण बाकीच्या गोष्टी ॲड करणार आहोत। झटपट होणारा सार आहे आणि
तेवढाच टेस्टी देखील, जास्त साहित्यही लागत नाही हा बनवायला, तर तुम्ही नक्की ट्राय करा. आता इथे मी कढीपत्त्याची पानं ॲड करते. कढीपत्ता छान तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा आणि त्याच्यावर आता थोडासा कांदा घातला आहे, अगदी थोडा कांदा आहे. थोडा कांदा आपण वाटणात घातला होता आणि फोडणीसाठी अगदी थोडा कांदा यूज करतो आहे. तर हा कांदा अगोदर तेलावर छान परतून घ्यायचा आहे. कांदा छान लालसर झाला पाहिजे, कच्चा नाही ठेवायचा अजिबात. फोडणीत जो आपण कांदा वापरतो तो छान तेलावर फ्राय करूनच नेहमी त्याच्यावर बाकीच्या गोष्टी घालायच्या, जेणेकरून आपण जे काही बनवतो ते एकदम टेस्टी होतं. ह्याच्यामध्ये थोडंसं मी ते मीठ घालून घेते जेणेकरून कांदा लगेच फ्राय होईल. आता छान हे मिक्स करून घ्यायचं आहे. कांदा छान लालसर होईपर्यंत व्यवस्थित मिक्स करायचं आहे. ह्याच्यामध्ये तेल जास्त यूज करायचं नाही, असाच तो सार खूप छान टेस्टी लागतो, भातासोबत खाऊ शकता तुम्ही. इथे थोडासा टोमॅटो ठेवला होता मी, बाकीचा टोमॅटो आपण वाटणामध्ये वापरलेला आहे. हा थोडासा टोमॅटो फोडणीसाठी मी ठेवला होता. तर हा आता सॉफ्ट होऊ द्यायचा आहे, छान परतून घ्यायचा आहे. आता ह्याच्यावर प्लेट ठेवून टोमॅटो थोडासा सॉफ्ट होईपर्यंत आपण वाट बघूया, म्हणजे त्याची चांगली टेस्ट आपल्या आपण जो सार बनवतो आहे टोमॅटोचा सार त्याला छान टेस्ट येईल. चेक करूया. हे पहा व्यवस्थित झालेलं आहे, टोमॅटो पण शिजलेला आहे आणि कांदा पण व्यवस्थित फ्राय झालेला आहे. आता ह्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालून घेते. कोथिंबीर अशी फोडणीत घातली की तिला खूप छान टेस्ट येते, म्हणजे ती थोडी फोड तेलावर अशी फ्राय होते, क्रिस्प येतो एक त्याला वेगळाच. आणि आपण जेव्हा हा सार खाणार पिणार तेव्हा खूप छान टेस्ट येईल. आता हे वाटण घालून घेऊया आणि हे वाटण घालून तेलावर छान परतून घ्यायचं आहे. अगोदर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. पाहू शकता तुम्ही वाटणाचा कलर किती छान आला आहे. इथे मी लाल तिखट यूज केलं होतं, तुम्ही याऐवजी लाल सुक्या मिरच्याही यूज करू शकता, त्याचीही खूप छान टेस्ट येते. मी कधीतरी सुक्या मिरच्या ही यूज करून बनवते, खूप छान होतो त्याचा पण सार. तर आता मी लाल तिखट यूज केलं आहे. आता आपण ह्याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी मिक्सरच्या भांड्यातूनच मी थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे. तुम्ही तुमच्या कन्सिस्टन्सीनुसार करू शकता ॲडजस्ट, म्हणजे जास्त घट्ट किंवा पातळ. तुम्ही जास्त पातळ म्हणजे जास्त घट्टही नसेल तुम्हाला आवडत तर थोडंसं पातळ करू शकता, म्हणजे पाणी जास्त ॲड करू शकता. तसंच मी इथे केलेलं आहे, पाहू शकता कन्सिस्टन्सी. आता ह्याला छान एक उकळी येऊ द्यायची आपल्याला. हे छान एक उकळी आली की एकदम परफेक्ट आपला सार रेडी होईल. कलर तर पाहू शकता तुम्ही किती छान आलेला आहे. ह्याच्यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे आपल्याला. मी थोडंसं मीठ कांद्यावर घातलं होतं तर आता थोडंसं कमी आहे तर घालून घेते. तुम्ही तुमच्या चवीनुसार ॲडजस्ट करू शकता कमी जास्त. आता छान उकळी येऊ देऊया आपण. हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया एकदा. मीठ घातलेलं आहे, छान मिक्स करून व्यवस्थित उकळी आणूनच आपला सार रेडी होईल. झटपट होतो, जास्त वेळही लागत नाही आणि जास्त साहित्यही लागत नाही ह्याला. कमी साहित्यात झटपट आपण हा सार बनवून खाऊ शकतो. तर हे पहा किती छान उकळी आलेली आहे आणि ह्याची कन्सिस्टन्सी बघू शकता. आता दाटसर झालेला आहे आपला सार. तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकनवरही क्लिक करा, जेणेकरून नवनवीन रेसिपीचे अपडेट तुम्हाला येत राहतील. आणि शेअरही करा तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीजमध्ये. इथे आता मी छान ह्याच्यावर कोथिंबीर ॲड करून घेते. कोथिंबीरीचा खूप छान फ्लेवर येतो. साराला उकळी आली कीच आपण त्याच्यावर कोथिंबीर वरून घालायची, म्हणजे खूप छान फ्लेवर येतो. आता टोमॅटो सार आपला रेडी आहे सर्व करण्यासाठी. कलर तर इतका छान आलेला आहे. हा पहा
लाल लाल टोमॅटोचा छान लालसर स्पायसी टेस्टी टोमॅटो सार। आता रेडी आहे आपला सार। तुम्ही नक्की असा हा सार बनवून मला सजेशन बॉक्समध्ये सांगा काही सजेशन्स असतील तर। चॅनल आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकनवरही क्लिक करा आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी बघत रहा रुचकर पकवान। तोपर्यंत बाय बाय, टेक केअर।